एका काटकोन त्रिकोणाच्या दोन लगतच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 5 सेमी व 12 सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती असेल? त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये असंख्य अशा संभावनीय प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा? त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, ओके, आणि या काटकोन त्रिकोणाच्या दोन लगतच्या बाजूंची लांबी 5 आणि 12, ओके, लक्ष द्या. प्रश्न, त्या त्रिकोणाची परिमिती किती असा? मित्रांनो, त्रिकोणाची, लक्ष द्या, त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय हो सर? त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची एकूण येणारी बेरीज, ओके. त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू आपल्याला माहीत आहे, मात्र ही जी बाजू आहे जिला भौमितिक भाषेमध्ये कर्ण म्हणतात, लेकरांनो, हा कर्ण किती? प्रथमतः काढणं गरजेचं. हा काढायचा कसा? पायथागोरस प्रमेय, ओके, या सिद्धांताचा अवलंब करू. पायथागोरस म्हणतो कर्णवर्ग बराबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. याचा अर्थ, या प्रश्नामध्ये काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढायचा, पाया 5 सेमी, कंसामध्ये 5 वर्ग करा, अधिक उंची 12, कंसामध्ये 12, 12 चा वर्ग करा, ओके. 5 चा वर्ग 25, 12 चा 144, ओके. हे सगळे मापं लेकरांनो सेंटीमीटरमध्ये आहेत, याचं भान ठेवा. ही बेरीज 4 5 9 6 169 सेंटीमीटर हे उत्तर आलं लेकरांनो कर्णाचा वर्ग. आपल्याला हे वर्गपद घालवायचं, नुसता कर्ण किती लांबीचा हे काढायचं, म्हणून 169 वर्गमुळात आणि 169 वर्गमूळ 13 हे सेंटीमीटरमध्ये माप आहे, ओके. 13 सेंटीमीटर कर्ण आम्हाला मिळाला, लक्ष द्या, 13 सेंटीमीटर ही कर्णाची लांबी. त्रिकोणाची परिमिती विचारली, याचा अर्थ तीनही बाजूची बेरीज, एक बाजू 12 आहे, दुसरी 5 सेंटीमीटर, तिसरी 13 सेंटीमीटर, या सगळ्यांची बेरीज म्हणजेच या विचारल्या काटकोन त्रिकोणाची परिमिती. 12 5 17 17 13 30 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल, ओके.